अनेक बार असेल पार्लर असेल या ठिकाणी देखील कारवाई पाणीशाळा झाली, एवढ्या प्रकारची कशा प्रकारची कारवाई झाली? मागील 4 दिवसापासून आपली जे अतिक्रमण विरोधी कारवाई आहे ते 3 महत्त्वपूर्ण घटकवर फोकस करून आपण ती कारवाई करत आहे. एक असे स्ट्रक्चर जे पूर्णतः अनधिकृत आहेत, दुसरे असे स्ट्रक्चर किंवा असे आस्थापना जिथे पोलिसांची माहितीप्रमाणे अंमली पदार्थ किंवा इतर अवैध जे धंदे आहेत ते सुरू असतात, आणि मग तिसरा असे स्ट्रक्चर्स किंवा असे आस्थापना जे पब्लिक न्यूसन्स क्रिएट करते किंवा एअरफोर्स सारखे जे महत्त्वपूर्ण इन्स्टॉलेशन्स आहेत त्यांच्यासाठी थ्रेट म्हणून असू शकतात. हा सलग 4th दिवस आहे आपला. 3 दिवस आपण ठाणे सिटीमध्ये ही कारवाई घेतली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण मुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेषतः शाळा महाविद्यालय त्याचे पेरिफरीमध्ये 100 मीटरचे आत जेवढे अंमली पदार्थ विक्रय केंद्र किंवा पानटपरिया आहे ते आपण तिथून आपण हलवलं आहे. येऊर भागामध्ये आज जी कारवाई आहे यामध्ये मोठे स्ट्रक्चर्स आणि मोठ्या स्थापनावर आपण फोकस करत आहोत. दिवसभरात 8 ते 10 लोकेशन्सवर काम करण्याचं नियोजन आहे. स्ट्रक्चर परिसर खूप मोठा आहे म्हणून हा खूप वेळखाऊ प्रक्रिया आहे. आपली 3-4 टीम्स पॅरलली काम करत आहेत. सर, कारवाई केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी शेड उभारलं जातं, त्यासाठी काय कडक कारवाई असणार? प्रत्येक लोकेशन जिथून आपण शेड काढला आहे किंवा डिमॉलिश केला आहे, मग तो ठाणे सिटीचे आत असो किंवा येऊर भागामध्ये, आम्ही याची खात्री करणार की इथे परत शेड येणार नाही. एवढाच नव्हे तर जे काही आस्थापनाचे मालक आहेत त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई, आर्थिक दंड आणि हे सगळं अनधिकृत स्ट्रक्चर काढण्याचा जे खर्च आहे तोसुद्धा मनपा वसूल करेल त्यांच्याकडून. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.